मित्रांनो मला धागा धागा जोडते न व या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आनंदी जे कुरिअर आलेलं असतं त्यामध्ये एक डायरी असते ती शोधत असते रूमभर डायरी शोधूनही तिला ती सापडत नाही म्हणूनच ती सानूला विचारते मगाशी ते कुरिअरवाले दादा आले होते त्यांच्याकडे ती डायरी होती ती तुला सापडली का कुठे सानू तेव्हा ती ड्रेसवाली दिदी ती डायरी घेऊन गेली मी स्वतः पाहिलं होतं असं सानू म्हणते तेव्हा आनंदीला समजतं म्हणजे रेश्मा मॅडम ती डायरी घेऊन गेली तर आता लगेच आनंदी तिला फोन करणार असते तरच आता मालती तेथे येते ती म्हणते की सानू अगं तू खरंच सांगतीये ना तेव्हा सानू म्हणते हो मी खरं सांगतेय मी पाहिलं माझ्या डोळ्यांनी तर आता मालती आल्याबरोबरच म्हणते की सुधाताईंचा फोन आला होता कुलदेवीच्या दर्शनाला जायचं आहे अगं पत्रिका आहे ना ती ठेवायची आहे जोडीने तेव्हा आता आनंदी म्हणते बरं ठीक आहे आपण जाऊयात तर आता दुसरीकडे सर्वजण पत्रिका पाहत असतात वृंदा म्हणते आपल्या पत्रिकेवरूनच समजणार आहे लोकांना की लग्न किती थाट टात होणार आहे घरातील सर्वजण आता पत्रिका पाहत असताना सार्थकला देखील ती दाखव ना असं आदर्श म्हणतो तेव्हा सार्थक, ते सार्थक पाहत ती पत्रिका घेतो त्याच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं तर सर्वांना सांगते आपल्याला कुलदेवीला जायचं आहे जा पत्रिका ठेवायला मी तसं आनंदीच्या आईला फोन केला आहे तेव्हा ठीक आहे असं सर्वजण म्हणतात आक्षू बिचारीच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं काळ सुद्धा म्हणते त्यांना आणायला कुणाला तरी जावं लागेल तेव्हा आदर्श म्हणतो आता घरात एकच व्यक्ती म्हणजे सार्थक ते तेव्हा सार्थक आता आदर्शकडे पाहतच राहतो तेव्हा आदर्श म्हणतो ते अरे सार्थक म्हणजे तू दोन्ही बाजूनी आहे ना नवरी मुलीचा बॉस आहेस आहेस त्याचबरोबर छान मित्र देखील आणि माझा भाऊ आहे त्यामुळे लागेल सार्थक आता ठीक आहे असं म्हणतो तर दुसरीकडे आता रेश्मा आणि अंशुमन एकमेकांना भेटलेले असतात तेव्हा आनंदी आणि आदर्शचं लग्न होईपर्यंत तुम्ही नाशिक सोडून जाऊ शकत नाही असं रेश्मा आता म्हणते त्यावरती अंशुमन म्हणतो अगोदर माझे पैसे मला द्या मला माझ्या बायकोच्या लग्नात तुम्ही थांबायला सांगताय याचा अर्थ असा आहे की मी अक्षता टाकू का तिच्या अंगावर माझ्या बायकोचं लग्न होताना पाहू का मी दुसरं आणि डीजे लावून डान्स करू का तेव्हा पैसे मिळाले तर हे नाही करणार का असं रेश्मा विचारते तेव्हा पैशांसाठी मी काहीही करू शकतो असं आता अंशुमन ज्यावेळी म्हणतो त्यावेळीच आता आनंदीचा फोन रेश्माला येतो तेव्हा माझ्या बायकोचा फोन आलाय घ्या घ्या बरं असं अंशुमन तिला म्हणतो तर रेश्मा त्याला गप्प राहायला सांगत तो फोन घेते आणि विचारते काय झालं आनंदी तर आनंदी म्हणते अहो माझी चुकून एक डायरी तुमच्याकडे आली आहे का तुमच्या सामानामध्ये तेव्हा रेश्मा म्हणते कोणती डायरी गं तर आता रेश्माला जरा धक्काच बसतो पण ती न समजल्यासारखं करते आणि म्हणते माझ्या सामानात नाही आहे ती डायरी तू माझ्यावर संशय घेते का डाऊट घेते का की ती डायरी मी घेऊन गेले म्हणून आनंदी म्हणती आहोत असं नाही मी विचारलं फक्त तर, रेश्मा तर आता रेश्मा म्हणते सॉरी पण मला नाही माहीत त्या डायरीबद्दल तर आनंदी म्हणते तुम्ही का सॉरी म्हणताय मी तुम्हाला सॉरी म्हणायला पाहिजे उगीच मी तुमच्यावर संशय घेतला असं म्हणून आता ती फोन ठेवते तर इकडे अंशुमन विचारतो कसली ओ डायरी तेव्हा रेश्मा म्हणते तुम्हाला काही करायचं कर आहे का त्याचं तो म्हणतो मला काही करायचं कर नाही मला माझे पैसे हवेत तेव्हा रेश्मा त्याला पैशांचा बंडल देते तर तो आता खूपच खुश होतो रेश्मा लगेच तेथून जाते तो त्या पैशांकडे

तर दुसऱ्या दिवशी सानू पापणी हातात घेऊन काहीतरी मागत असते तर आनंदी विचारते काय करते तू तर आता अशी पापणी पडली ना तर ती हातात घ्यायची मग विष मागायची ती पूर्ण होते असं आनंदीला ती म्हणते तेव्हा आनंदी म्हणते खरंच का तर आता सानू म्हणते हो तू पण घे ना पापणी हातामध्ये आणि विष ना तेव्हा आनंदी आता पापणी हातात घेते मी मनातल्या मनात, मनात काहीतरी मागत असते तेवढ्यातच सार्थक तिच्यासमोर ते येऊन उभा राहतो आणि म्हणतो मी सानंदी तेव्हा आनंदी आता पटकन डोळे उघडते सानू वि विचारते अब तू मागितली का तू विष तेव्हा आनंदी आता सार्थककडे पाहतच राहते मालती लीनाला आवाज देत म्हणते अगं सार्थक सर आले आहेत चल पटकन तेव्हा आता लीना ठीक आहे असं म्हणते सार्थकला चहा घेणार का असं विचारते तेव्हा सार्थक म्हणतो नाही उशीर झालाय इकडे राजाध्यक्षांच्या घरचे सर्वजण कुलदेवीच्या दर्शनासाठी आता तेथे आलेले असतात सुद्धा आदर्श आणि आनंदीच्या लग्नाबद्दल गुरुजींना सांगते तेव्हा गुरुजी म्हणतात हे सगळं ठीक आहे पण तुम्ही मुलं आणि मुलीची पत्रिका पाहिलीच नाही तेव्हा सगळेजण आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात सुधा म्हणते काय झालं ना सगळं काही अगदी गडबडीत ठरलं आणि तसं दोघेही घटस्फोटीत आहेत ना म्हणून म्हटलं की जाऊ देत त्यावरती आता रुंदा म्हणते अहो तशा ह्या ह्या स्वर्गातूनच गाठी जुळवून आलेल्या असतात त्यामुळे पत्रिका काय त्यात पाहिजे देवानेच हा योग जुळवून आणला आहे हे पत्रिका पाहण्याचा योगच आला नाही तर आता आक्षू फक्त सगळ्यांकडे पाहत असते तिला खूप वाईट वाटलेलं असतं तेव्हा शलाका आता रुंदाला विचारते काय गाई ह्या आनंदीला एवढं यायला उशीर का लागतोय वृंदा म्हणते हो ना बघ ना ग आता मी तिच्या बाबांना फोन करून विचारते तर आता आनंदी आयुष्यात येणार म्हणून आदर्श खूपच खुश असतो आता इकडे आनंदीचे बाबा हे घरी येत असतात त्यांना आता रुंदाचा फोन येतो तेव्हा रुंदा ही फोनवर म्हणते की आनंदीचे बाबा अहो काय आनंदीला किती उशीर लागतो इकडे यायला नक्की निघाली की नाही तेव्हा सार्थक सरांबरोबर ती निघाली आहे असं अण्णा म्हणतात तर आता रुंदा म्हणते ह्या सगळ्या गडबडीस सांगायचं राहून गेलं तसंही सार्थक लग्नाचा सगळा खर्च आता उचलणारच आहे त्यामुळे आम्हालाही काही टेन्शन नाही मग तुम्ही फक्त मुलीसाठी एक करा सगळ्या बायकांसाठी पैठणी आणि त्याचबरोबर घेण्याची काहीही इच्छा नाही पण मन तुम्हाला खायला नको पुन्हा हे राजाध्यक्षांनी खूप काही केलं आहे पण आपण आपल्या मुलीसाठी काहीच करू शकलो नाही अण्णा आता खूपच टेन्शनमध्ये येतात की एवढा खर्च आता पैठणी त्याचबरोबर चांदीचे शिक्के कुठून करायचा पण आता आनंदीच्या सुखासाठी ते कसे बसे हो म्हणतात तर इकडे आनंदी आणि सार्थक घरातील सर्वजण मंदिरा आता मंदिरात आलेले असतात तेव्हा रुंदा तेथे येते आणि आनंदीला म्हणते काय अग किती उशीर केला यायला तेव्हा आनंदी आता काहीच बोलत नाही गुरुजी म्हणतात बरं ठीक आहे उशीर झाला तर होऊ द्यात पण आता तुम्ही दोघांनी जोडीने पत्रिका इथे कुलदेवीच्या पायासमोर ठेवा आता आनंदी आणि आदर्श दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि ती पत्रिका ठेवतात तर आता सार्थक पटकन आपले डोळे बंद करून घेतो त्याच्या मनात खूप घालमेल सुरू असते की आनंदी आणि आदर्श दादाचं लग्न होणार आहे तर या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटत असतं मग त्यानंतर गुरुजी त्या दोघांनाही जोडीने आता पत्रिकेवर फुल व्हायला सांगतात तर सार्थक पटकन नजर दुसरीकडे करतो तर गुरुजी म्हणतात आता मी कौल लावतो सगळेजण आता डोळे बंद करून घेतात तर सार्थक आता आनंदीच्या सुखासाठी प्रार्थना करतो तर आनंदी इकडे देवाकडे प्रार्थना करते की मला मी हे लग्न का करते फक्त माझ्या आईच्या सुखासाठी तेवढ्यातच आता आदर्शला सारखा सारखा कुणाचा जरी फोन येत असतो म्हणून तो बाहेर जातो तर तो फोन अंशुमनचा असतो पण आता आदर्श त्याला पटकन ओळखत नाही तर म्हणतो की तुम्ही कोण आहे जेव्हा अंशुमन म्हणतो मी तुमचा हितचिंतक आहे आदर्श विचारतो तुमचं काही नावगाव असेल ना तेव्हा नावगाव वेळ आल्यावर नक्की सांगू परंतु तुमच्याबरोबर आता हे जे काही चाललंय ना तो खूप मोठा विश्वासघात आहे तेव्हा नक्की कोणता विश्वासघात असं आदर्श विचारतो तो अंशुमन म्हणतो वेळ आल्यावर नक्कीच सांगतो तोपर्यंत बाय बाय इकडे सार्थक डोळे उघडतो तर समोर त्याला समईतील जी वात असते ती विसताना दिसते त्या वातीभोवती तो हात ठेवतो काही वेळाने आता त्याच्या हाताला जे कौल लावलेलं असतं ते फुल पडतं त्यामुळेच आता सार्थक त्याकडे पाहत राहतो खरं तर देवी आईने आता सार्थक आणि आनंदीला आशीर्वाद दिलेला असतो हा आनंदी आता डोळे उघडून पाहते तर सार्थकच्या हातात ते फुलं असतं तिच्या शेजारी तो उभा असतो तिला आश्चर्य वाटतं त्या घरातील सर्वजण डोळे उघडून पाहतात तेव्हा आता शलाका मनातल्या मनात, मनात विचार करते हे फूल आदर्श दादाच्या हातात असण्याऐवजी सार्थकच्या हातात कसं काय तर आता आदर्श कुठे आहे असं रुंदा जोरात ओरडते तर इकडे आदर्श हा बाहेर उभा असतो तेवढ्यात सार्थक तेथे येतो आणि म्हणतो भाई काय ह्या फोनमध्ये पाहतो सरे ती फुलं सुद्धा मला झेलावी लागली तेव्हा आदर्श आता सार्थक कडे पाहतच राहतो त्या फोनचा विचार करतो तर आता आतमध्ये आदर्श आणि सार्थक हे दोघेही येतात आदर्श हा पटकन आनंदीजवळ जाऊन उभा राहतो सुधा म्हणते अहो मालती ताई आम्ही राजस्थानवरून खास मेहंदी मागवली आहे तीच आनंदीच्या हातावर तुम्ही काढा तेव्हा आता मालती ठीक हे असं म्हणते तर सुद्धा म्हणते सार्थक ती मेहंदी घेऊन येईल तेव्हा सार्थक आनंदीकडे पाहतच राहतो मित्रांनो पुढील भागामध्ये आदर्श आता सार्थक आणि आनंदीचं लग्न लावून देणार असतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब